हदगाव तामसा रोडवरील हडसणी फाट्याजवळील सुभाष शुगर कारखान्याच्या समोरील रस्त्यावर उसाने भरलेले ट्रॅक्टर ट्रक मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभे आहेत. या उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या इतर वाहनांच्या अपघात देखील होऊ शकतात. तसेच या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली आहे, त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. यामुळे येथील वाहन चालक व नागरिकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालंय. तात्काळ येथील रस्ता मोकळा करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा नागरिकांनी कारखानदाराला दिलाय. जागा उपलब्ध नाही म्हणणाऱ्या या हरामखोर कारखाना प्रशासनाचा प्रथमतः मी शेतकऱ्याच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि तुला काय डोळ्यामध्ये माती पडली होती बाबा कारखाना घेताना जागा उपलब्ध नाही म्हणायला? लोकांची जीवितहानी झाली तर तू भरती थोडाच करून देणार आहेस. यामध्ये रोज ट्रॅक्टरमध्ये आणलेला ऊस वाळत आहे, शेतकऱ्याचं नाहक नुकसान होत आहे. आणि जर कुणाचा ऍक्सिडेंट झालाच तर याच्या काय बापाचं चाललं? बिचारा ट्रॅक्टरवाला मरल पुन्हा लोकांचे पैसे भरू आणि सर्वसामान्य माणसाचे जीव जातील. या सर्वस्वी जबाबदार हा कारखानदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असेल. अन्यथा यांनी जर या 2 दिवसांमध्ये हे ट्रॅक्टर वाहन मध्यात जर नाही लावले तर यांच्या विरुद्ध आम्ही तीव्र आंदोलन छेडू. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.